ट्रीटमेंट चालू असताना मी अक्षरशः अशी रडायचे, मला असं इरिटेट व्हायचं की बाबा काय झालं असेल म्हणजे अक्षरशः रक्ताच्या गाठी झालेल्या. मी पुढे कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये त्या दोन्ही पण फुटेज ऍड केलं आणि खूप लोक असं पण बोलत होते की तेवढं सगळं होऊन पण तू व्हिडिओ कंटिन्यू करतच होतीस, तुला असं थोडस असं लाज नाही वाटली काय गोष्टीची? बोललो होतो मेकअप नको करू, मला कळतंय का मला व्हिडिओ काढायचे आहेत ना, दोन मिनिटं तर मेकअप आहे. घबरावा हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं की खूप जण मला विचारत होते की तुझी स्किन एवढी क्लिअर कशी झाली आणि तू काय ट्रीटमेंट केली की तू आता एकदम व्यवस्थित अशी झाली आहे. आणि खूप लोक असं पण बोलत होते की नक्की काय गोळ्या वगैरे खाल्लेत का, किंवा तुला हे कशामुळे झालेलं, आणि तेवढं सगळं होऊन पण तू व्हिडिओज कंटिन्यू करतच होतीस, तुला असं थोडंसं असं लाज नाही वाटली का या गोष्टीची की बाबा माझा चेहरा असा झालाय सो मी व्हिडिओज कसे करू? तर मला या गोष्टीचं काहीच वाटलं नाही, कारण माणूस आहे तसाच असतो आणि जसा असतो तसा प्रेझेंट झाला ना तरच तो लोकांना आवडतो. त्याच्यामुळे मी कुठल्या गोष्टीमध्ये थांबले नाही, कारण मी माझं काम थांबवू शकत नव्हते. ठीक आहे, मी शूट्स वगैरे काही केले नाही पण सोशली व्हिडिओज हे अपलोड करतच होते. सो मी माझ्या या ब्लॉगमध्ये पुढे एक दोन तीन व्हिडिओज ॲड करणार आहे की तुम्ही बघा मी ट्रीटमेंट कशी घेतली आणि मला त्या ट्रीटमेंटमध्ये किती त्रास झाला हे बघायला रोहन होता आणि माझ्या मावशीने ती ट्रीटमेंट केली माझी. तर तुम्ही रोहनला विचारा की काय वाटत होतं तुला माझ्या फेसचं, म्हणजे किती मला इरिटेट झालं होतं सांग जरा तू. पब्लिकला तर माहितीच आहे किती एकदम असे बडे बडे लिंगेसन आय टू पिक्चर हो गया था इसके मुंह पे. हा का, बरं ठीक आहे मग. तर ते म्हणजे फेस तुम्ही बघितलं किती डेंजर झाला होता, ट्रीटमेंट एवढी खतरनाक होती ना मला सुद्धा असं टेन्शन आलं होतं. तुम्ही व्हिडिओ बघा समोर, तुम्हाला कळेल नेमकं काय खतरनाक. म्हणजे प्रत्येक एका पिंपलमध्ये एक एक इंजेक्शन घ्यावं लागलं तिला, ले डेंजर मी होतो तिथंच नाही का, असं इंजेक्शन असं भरायचे माझे डोळे पण असे मोठे मोठे व्हायचे आणि मी ऐश्वर्या रडायला झाली होती बापरे. तर व्हिडिओ टाकणारच आहे, तुम्ही बघा व्हिडिओ समोर. इन्फेक्शन कशामुळे झालं होतं हे सांग. इन्फेक्शन झालं होतं सबाच्या मेकअपने. सबाच्या मेकअपने नाही पण हा मेकअप इन्फेक्शन. नाही मेकअप ने इन्फेक्शन झालं. हिला बोललो होतो मेकअप नको करू, मला कळतंय का मला व्हिडिओ काढायचे आहेत ना, दोन मिनिटं तर मेकअप आहे, दोन मिनिटाचा मेकअप 6 महिन्याचा त्रास झाला वर्षभराचा असं होत म्हणून ऐकायचं असतं कधी पण. मेकअप केला 2 मिनिटाचा मेकअप आणि वर्षभर त्रास, एकदम डेंजर फेस. तू काय सांगशील सगळ्या मुलींना मेकअप करायचा की नाही करायचं? आता त्याची ती चॉईस आहे ना, मी सगळ्यांना सोडवू शकतो करूच नका. नाही बट एक काय सांगशील की बाबा ठीक आहे म्हणजे एखाद्या वेळेस करायचा किंवा काय कार्यक्रम असला रेग्युलर तर कशाला करायचा रेग्युलर, एखाद्या वेळेस ठीक आहे किंवा प्रोडक्ट चांगले पाहिजेत मग त्यांनी काय एवढा म्हणजे चान्सेस कमी असतात ना इन्फेक्शन व्हायचे, त्यामुळे नॅचरली राहायचं जास्त करून माझ्यासारखं. हो का, मी तरी रोहन मेकअप करते का पण मी कधीतरी म्हणजे मेकअप तर नाहीच करत, फक्त लिपस्टिक लायनर काजळ, पण त्यावेळेस मी पहिल्यांदा खूपच भारी मेकअप होता जेवढा इरिटेट केला ना. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि खूप जणांचे तर मेसेज येऊ लागले, मला सुद्धा येऊ लागले की ऐश्वर्याच्या फेसची ट्रीटमेंट कुठून केली काय केली. तर ट्रीटमेंट घरचीच की होती म्हणून मला रिप्लाय सांगायला देता आला नाही, तिच्या मावशीने ट्रीटमेंट केली होती तिची. तर नक्की व्हिडिओ बघा समोर, एन्जॉय करा. सो ऐकलं तुम्ही मला किती त्रास झाला आणि मी तर व्हिडिओ दाखवणारच आहे की मला काय काय त्रास झाला. ट्रीटमेंट चालू असताना मी अक्षरशः अशी रडायचे, मला असं इरिटेट व्हायचं की बाबा काय झालं असेल म्हणजे अक्षरशः रक्ताच्या गाठी झालेल्या माझ्या चेहऱ्यावर. तुम्ही तर पाहिलेच असेल इंस्टाग्रामला माझे व्हिडिओज वगैरे आणि तुम्हाला कव्हर फोटोवरून तर कळालेच असेल आफ्टर आणि बिफोरचा फोटो. तर मी पुढे कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये त्या दोन्ही पण फुटेज ॲड केलेत व्हिडिओ. आणि तुम्हालाही अशी ट्रीटमेंट करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स देते तुम्हाला, तर नक्की माझ्या मावशीकडून तू ट्रीटमेंट करा. कारण खूप सारे मुलांचे पण मेसेज आलेत मला की ताई तू
कसं काय एवढी ट्रीटमेंट केली किंवा कसं काय एवढा फेस क्लिअर झाला तुम्ही बघू शकता. हे बघा, आय एम ओके नाव. सो चलो शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की काय फील झालं असेल मला आणि काय फील होत होतं तुम्हाला माझा व्हिडिओ बघताना. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर सगळं माहिती देतेच मी. सो तुम्हालाही असं काय झालं असेल तर नक्की माझ्या मावशीकडून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या, फेस नका जास्त मेकअपच्या आहारी जाऊ. मी तर मेकअप नाहीच करत तसं बघायला गेलं तर, कधीतरी असतो मेकअप काही इव्हेंट असेल किंवा काही कुठलं शूट असेल तर, पण हा मेकअप असाच सहज केला होता. पण आत्ता रात्री तोंड चांगलं आणि सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड अख्खं भरलेलं पिंपल्सनी. सो तेव्हापासून भीतीच वाटते मेकअपची. सो ना ओनली लिपस्टिक आणि काजळ आणि लायनर, बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. सो बघा तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी आणि स्वतःची काळजी घ्या. शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. थँक्यू. ग दोन्ही पण पडायला लागेल, इकडून पण पडायला लागेल त्याला, हा ना. बापरे अजून ग डर लग रहा है रे बाबा. हाथ लगाने को क्यों नहीं डरते साहब. देखो अयो झालं का. थांब 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 थांब, मला कस तरी होतंय धर थांब. ए तू कॅमेरा बंद कर. ग मावशी थांब 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 ग थांब ग थांब थांबा थांबा थांबा. ओ घबरावा ग हे थांब जरा, आज लय दुखते जेवण कर जेवण कर. सो पाहिली ना व्हिडिओ तुम्ही कशी ट्रीटमेंट घेतली मी. अक्षरशः मला आत्तासुद्धा टेन्शन होते त्या गोष्टीचा विचार करून की बाबा माझा चेहरा एवढा खराब झालेला. तर खरंच तुम्ही असं काही करू नका जेणेकरून तुमच्या स्वतःच्या फेसला काय होईल, कारण आपला फेस म्हणजेच आपली ओळख असते. आणि राहिलं उत्तर देणं त्या लोकांना जे लोक मला विचारतात की ताई तुला असं काय वाटलं नाही का की तू व्हिडिओ पोस्ट केली. आणि काही लोकांच्या अशा पण कमेंट आल्या की बाबा खरंच तुला एवढा त्रास होऊन पण तू आम्हाला एंटरटेन करणं सोडलं नाही. तर कलाकार ही अशी व्यक्ती असते जिला काही झालं तरी ती लोकांना एंटरटेन करणं सोडत नाही. आणि कुठेतरी थांबणं हे माझ्यासाठी योग्य नव्हतं, बिकॉज तो स्टॉप घेणं म्हणजे माझाही लॉस होता. आणि मी तुमच्यासमोर न येणं, लोकांचे काही हजारो गैरसमज आणि गैरसमज होता तर मला तर काय घेणं देणं नाही. बट स्टील तरी पण लोकांना असं वाटेल की बाबा काय व्हिडिओ बनवले, याचा चेहरा असा झाला आहे म्हणून व्हिडिओ बनवत नाही काही किंवा कुठल्या गोष्टी. मला हे सगळं प्रेझेंट आणि एवढं सगळं काही सांगायचं नव्हतं लोकांना. आणि मला आहे तसं पहिल्यापासून लोकांसमोर राहायला आवडतं. जे लोक मला आधीपासून फॉलो करत आहेत त्या लोकांनी सुद्धा मला पाहिलं की बाबा ऐश्वर्या आहे तशीच आहे,
की म्हणजे ती नॅचरली सगळं काही पोस्ट करेल किंवा जशी आहे तशीच लोकांसमोर येईल, मग तो चेहरा कसा आहे असू दे, विथ मेकअप आली विदाऊट मेकअप आली, तरी मला असं काही वाटत नाही. आणि मला त्यावेळेस काही वाटलं नाही, थोडा त्रास व्हायचा की मी हा विचार करायचे की बाबा लोक काय बोलतील की माझ्या चेहऱ्याला असं झालं आहे, पण नंतर असं वाटायचं लोकांचं काय, लोक किती मेकअप करून जरी मुलींनी व्हिडिओ बनवला तरी त्याला नावं ठेवतात, आणि आशाही गेलं तरी जाऊन बोलतात की अरे यार काय तुझं तोंड झालीशी घाण, एवढे पिंपल्स आलेत, असं झालं, तुला काय वाटत नाही व्हिडिओ पोस्ट करायला. आणि वरून काही असेही म्हणतात की ताई त्या गोष्टी आम्हाला आवडल्या की तू आहे तशी आमच्यासमोर प्रेझेंट झाली. आणि ते एक माझ्या मनाचा तो खूप मोठा कॉन्फिडन्स होता की माझा फेस खराब झालेला तरी पण मी तुमच्यासमोर आले, तुम्हाला एंटरटेन करत राहिले आणि तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलं, ते कोणी मला वाईट बोललं नाही जास्त की बाबा असं काय झालं आहे, कारण एक मी पोस्ट टाकलेली की मला हे इन्फेक्शन झालं आहे म्हणून. आणि तुमच्यासमोर येत राहिले मी, मला थांबून होतं वाटत, कारण तुमच्यापासून जी अटॅचमेंट झालेली आहे आमची, जी रेग्युलर आम्ही व्हिडिओ पोस्ट करतो किंवा लोकांच्या कमेंट्स आमच्यापर्यंत येतात त्यातून आम्ही लोकांपर्यंत पोचतो, ह्या सगळ्या गोष्टी मला बंद नव्हत्या करायच्या, त्याच्यामुळे मी रेग्युलर अपडेट राहिले. आणि तुम्ही खूप सारं प्रेम दिलं मला आणि त्याच्याबद्दल खूप सारा थँक्यू. आणि प्लीज चेहऱ्याला चेहऱ्याशी खेळू नका, मेकअपच्या आहारी जास्त जाऊ नका. तुम्ही पाहिलं ना व्हिडिओमध्ये मला किती त्रास झाला, लिटरली आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी येते. मी खूप सहन केले या सगळ्या गोष्टी, खूप म्हणजे खूपच सहन केले की त्याला काही लिमिटच नव्हतं माझ्या सहन करण्याला. सो बघा आता तुमच्यावर आहे काय करायचं आणि काय नाही. थँक्यू ब्लॉग इथपर्यंत बघितला आणि तुमच्यापर्यंत हे पोहोचलं की मी काय ट्रीटमेंट केली आहे. सो थँक्यू सो मच ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी, आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला की आता फेस कसा झाला आहे माझा, एकदम क्लिअर क्लिअर, नो पिंपल्स एन ऑल. सो थँक्यू सो मच फॉर युअर मच लव. थँक्यू.